गंज नावाचं एक गाव होतं, जिथे सुरेश नावाचा एक व्यक्ती त्याच्या आई वडिलांसोबत राहत असायचा। सुरेशला पाणीपुरी खायला खूप आवडायची। सुरेश आणि काही गावकऱ्यांना फक्त त्यासाठी दुसऱ्या गावी जावं लागायचं। आई, थोडे पैसे मिळतील का? मला पाणीपुरी खायला जायचंय। नाही, अजिबात तुला पैसे मिळणार नाहीत। 20 रुपयाच्या पाणीपुरीसाठी 40 रुपये खर्च करून पाणीपुरी खायला जाता तुम्ही। आई, आता काय करू शकतो? आपल्या गावात पाणीपुरीवाला तर आहेच नाही। ह्या गावात मोठ्या तेकड्यांना सोडून अजून काहीच नाही आहे। जेव्हा सुरेश त्याच्या आईला ही गोष्ट बोलतच असतो, तेवढ्यातच सुरेशचे वडील तिथे येतात। बाळा, तुला जेव्हा बघा तेव्हा फक्त पाणीपुरी खायच्या गोष्टी करत राहतो। हे सगळं सोडून एखादं काम का नाही शोधून घेत रे तू? माझे हात शेती करून करून जिरलेले आहेत। हो बाबा, मी एखादं काम शोधून घेईल। जेव्हा बघा तेव्हा तुम्ही मला टोमना मारत राहता। तर सोडा, थोडे पैसे देऊन द्या, पाणीपुरी खायसाठी दुसऱ्या गावी सुभाष नगरला जायचंय। बाळा, तू कधी सुधारशील? सुरेशचे वडील सुरेशला पाणीपुरी खाण्यासाठी 50 रुपये देतात आणि सुरेश गावातल्या मोठ्या झाडाच्या खाली जाऊन त्याच्या मित्राची रोहनची वाट पाहू लागतो। रोहन थोड्याच वेळात तिथे येऊन पोहोचतो। काय झाला, तू इतका चिंतेत का वाटतोय? अरे काय सांगू रोहन, बाबा आणि आई काम शोधायसाठी मला खूप त्रास देत आहे। मला काम तर करायचं आहे, पण काम एखादं मिळेल तेव्हा ना। गोष्ट तर बरोबर आहे। आता मलाच बघ, मी कधीपासून काम शोधतोय, पण मला आतापर्यंत कुठलंच काम नाही मिळालं। पण जाऊ दे, लवकर चल, नाहीतर सुभाष नगर जाणारी बस सुटून जाईल। हो हो, चल। सुरेश आणि रोहन दोघेही पाणीपुरी खाण्यासाठी तिथून निघून जातात आणि दुसरीकडे गावाचा लालची जमीनदार त्याच्या कामगार गुल्लूला त्याच्या जवळ बोलवतो। सांगा काय काम आलं मालिक? मला एखादा नवीन व्यापार करायचा आहे। सांग, ह्या गावात लोकांकडे असं काय नाही आहे जे मी त्यांना देऊ शकेल आणि थोडे पैसे हिरवू शकू? असं तर मला कुठलं काम नाही माहीत मालिक, पण गावातले खूप लोक पाणीपुरी खायसाठी दुसऱ्या गावी जातात, कारण ह्या गावात कोणी पाणीपुरी विकतच नाही। फक्त पाणीपुरी खायसाठी दुसऱ्या गावाला जातात? आता येईल ना मज्जा। जा बल्लू आणि पाणीपुरीचा ठेला तयार कर आणि पाणीपुरी विकणं तयार कर। आणि हो, लक्षात ठेव, पाणीपुरी 50 रुपयाचा खाली नको विकशील, कळली का गोष्ट? पण पाणीपुरी तर दुसऱ्या गावात 20 रुपयांची भेटते मालक। हो हो, पण आपण 50 मध्येच विकू। आता जास्त प्रश्न नको विचारू आणि जा, जाऊन तयारी कर। गुल्लू पाणीपुरी विकण्यासाठी तयारी करू लागतो। सुरेश आणि रोहन पाणीपुरी खाऊन त्यांच्या गावी परत येतात। मला विश्वास नाही होत की आपण फक्त पाणीपुरी खायसाठी एवढ्या दूर जातो, पण पाणीपुरी खाऊन सगळ्या थकवा एका क्षणात निघून जातो। तू एकदम बरोबर बोलतोय, आपल्या गावात पण एखादी पाणीपुराची दुकान असती तर आपल्याला एवढ्या दूर जावं असतं लागलं। सुरेश आणि रोहन दोघेही त्यांच्या घरी जातात आणि इकडे गुल्लू जमीनदाराच्या पाणीपुरीच्या ठेल्याचा पूर्णपणे इंतजाम करतो। दुसरा दिवस उजडतो आणि रोहन आणि सुरेश पुन्हा एकदा त्याच झाडाखाली भेटतात। हे रोहन, चल परत पाणीपुरी खायला जाऊया। हो हो, चल चल, यात पण काय विचारायची गोष्ट आहे का? आणि जसं ते दोघं पाणीपुरी खाण्यासाठी जात असतात, त्यांना एका ठेल्याजवळ खूप सगळी गर्दी दिसून येते। अरे, इथे एवढी गर्दी का आहे? चल जाऊन बघूया। सुरेश आणि रोहन त्या गर्दीकडे जात असतात आणि जसं ते दोघं तिथे पोहोचतात, त्यांना तिथे गुल्लू पाणीपुरी विकताना दिसून येतो। अरे वा, असं वाटतंय की देवानं आपली गोष्ट ऐकली। बरोबर म्हणतोय। रोहन गुल्लूला पाणीपुरीचा भाव विचारतो आणि ते दोघही पाणीपुरीचा भाव ऐकून एकदम चक्क होऊन जातात। 50 रुपये? एवढे जास्त? दुसऱ्या गावात तर फक्त 20 रुपयांमध्येच पाणीपुरी मिळते। आणि तेवढ्यातच जमीनदार लखन तिथे पोहोचतो आणि म्हणू लागतो, तर तिकडेच जाऊन खाऊन घे पाणीपुरी, आम्ही थोडी नाही म्हटलं आहे,
तसं पण दुसऱ्या गावात पाणीपुरी खायसाठी पण 50 रुपयेच देत होते ना, तर त्यापेक्षा इथे देऊन द्या, काय हरकत आहे. अच्छा, तरी तुमची दुकान आहे. तेव्हाच मी विचार केला की हा एवढा जास्त दामात पाणीपुरी का विकतोय. काही गोष्ट नाही, आम्ही पण आमची पाणीपुरीची दुकान उघडू आणि गाववाल्यांना कमी पैशात पाणीपुरी देऊ. जा जा, फक्त गावात मीच आहे ज्यांना बाहेरचे लोक पाणीपुरीची पुरी बनवून देतात. आता मी पण बघतो की तुम्ही दुकान कशी उघडता ते. सुरेश आणि रोहन दोघेही तिथून निघून जातात आणि विचार करू लागतात की कसं पाणीपुरीच्या दुकानासाठी आपण पुरी शोधूयात. तू जो जोश मध्ये बलून तर गेला, पण आता आपण पुरीचा जुगाड करणार कुठून? आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल, नाहीतर तो जमीनदार ह्याच प्रकारे लोकांकडून पैसे हिरवत राहील. जेव्हा ती गोष्ट बोलतच असतात, तिथून एक म्हातारा माणूस खूपच थकलेल्या हालत मध्ये घरी चाललेला असतो. पाणी, पाणी, कोणीतरी मला पाणी द्या. तुम्ही ठीक तर राहत ना काका? थांबा, मी आता पाण्याचा प्रबंध करतो. रोहन जा, जवळ जे पण घर असेल तिथनं पाणी घेऊन ये. आता घेऊन येतो. रोहन एकदम पळत पळत जाऊन शेजारच्या घरातून पाणी घेऊन येतो आणि त्या म्हातारा माणसाला पाणी प्यायला देतो आणि विचारतो की तुम्ही एवढे थकून भाकून कुठून आलेला आहात. बाळा, मी गावाच्या टेकडीवरच्या शिखर चढून येतोय. तिथे खास प्रकारची जडीबुटी आणि शेतात टाकणाऱ्या बिया आहे. जर तुम्ही आज मला पाणी नसतं पाजलं, तर बहुतेक मी आज जिवंत नसतो. तो म्हातारा माणूस एवढं बोलल्यानंतर त्याच्या खिशामध्ये हात घालून सुरेश आणि रोहनला ते जादुई बीज देतो आणि म्हणतो, जेव्हा पण तुम्ही ह्या बियांना आपल्या शेतात पेराल, तेव्हा तुम्हाला 5 वेळा त्या वस्तूचं नाव घ्यावं लागेल जे तुम्हाला तुमच्या शेतात उगवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते उगवून जाणार. तो म्हातारा माणूस एवढं बोलून त्याच्या रस्त्याने निघून गेला आणि सुरेश आणि रोहन त्या जादुई बीजला त्यांच्या घरी घेऊन जातात. चल, आजच जाऊन आपण ह्या बियांना माझ्या बाबांच्या शेतात पेरून टाकू आणि बघूया की ह्या खरंच जादुई आहेत की नाही. बरोबर म्हणतोय, जर यांनी काम केलं ना तर आपली पूर्ण समस्या संपून जाणार. सुरेश आणि रोहन दोघेही त्या बीला घेऊन त्या शेतामध्ये जातात आणि 5 वेळा पाणीपुरीचं नाव घेऊन त्या बीला शेतामध्ये खाली पुरतात. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये पुरी उगवते आणि सुरेश आणि रोहन दोघेही त्यांच्या पाणीपुरीचा गाडा टाकतात आणि फक्त 20 रुपयांमध्ये पाणीपुरी विकायला सुरुवात करतात. अरे, हैदर खूप चांगली दुकान वाटतीये, जर एक ट्रॅक्टर लावाल बावा. हो, आत्ता लावतो. सुरेश त्याच्या ग्राहकाला पाणीपुरी देतो. मी आजपर्यंत कधी तेवढी चांगली पाणीपुरी नव्हती खाल्ली, खूपच आनंद आला ही पाणीपुरी खाऊन. एक काम करा, अजून 2 प्लेट लावा, मी 2 प्लेट घरी पण बांधून द्या. हळूहळू करून सगळे ग्राहक सुरेशच्या पाणीपुरीच्या ठेल्यावरती येतात. जेव्हा पुरी कमी पडत असते, पाणीपुरीच्या शेतातून पुरी घेऊन येत असतो. गावकऱ्यांनी जमीनदाराच्या पाणीपुरीच्या ठेल्यावरती पाणीपुरी खायचं बंद केलेलं आहे आणि हे ऐकून जमीनदार एकदम रागीट होऊन जातो आणि तो त्याच्या कामगार गुल्लूला म्हणतो, गुल्लू, काय झालं? पाणीपुरीचा धंदा चालत का नाही आहे? मालक, ते पाणीपुरीला 20 रुपयामध्ये विकत आहेत आणि आपण 50 रुपयात, आणि मी तर ऐकले की त्याची पाणीपुरी खूपच चवेदार आहे. आपल्याला काही ना काही तर करावं लागणार, नाहीतर सगळा धंदा चौपट होऊन जाणार. माझ्याकडे एक युक्ती आहे. कसली युक्ती मालिक? जे मी म्हणणार तसंच करशील गुल्लू, चल माझ्यासोबत. आणि जसं रात्र होते, जमीनदार आणि गुल्लू रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन सुरेश आणि रोहनच्या ठेल्यावरती आग लावतात. खूप पाणीपुरी विकायचा शौक होता ना, आता विकत राहणार पाणीपुरी. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरेश आणि रोहन त्यांची पाणीपुरी विकण्यासाठी येतात,
तेव्हा ते पाहतात की त्यांचा ठेला पूर्णपणे जळून खाक झालेला आहे. हे कोणी केलं? पण असं कोण का करणार? हे नक्की त्या जमीदारचं काम असेल. आपल्या दुकानामुळे त्याची पाणीपुरीची दुकान नव्हती चालत ना, आणि तो लोकांकडून पैसे नव्हते हिरवू शकत. पण मी हार मानणार नाही. आपण परत एक ठेला लावू. सुरेश आणि रोहन पुन्हा एकदा ठेला उभा करतात आणि त्यांची ती पाणीपुरी पुन्हा एकदा गावामध्ये विकायला सुरुवात करतात. आणि ही गोष्ट गुल्लू जाऊन त्याचा मालिक जमीनदार लखनला जाऊन सांगतो. काय? त्याने परत आपला ठेला लावला? हो मालक, त्यांच्या ठेल्यावर आग लावायचा काही फायदा नाही झाला. तर आता आपण सरळ जाडीत हमला करू. मी ऐकले की सुरेशच्या बाबाकडे एक शेत आहे जिथे ते जादुई पाणीपुरीची शेती करत आहे. हे तर मी पण ऐकलंय, पण तुम्ही करणार काय आहात? माहित पडेल, सगळं माहित पडेल. बस तू माझ्या सोबत चल. आणि जसं रात्र होते, जमीनदार आणि गुल्लू दोघेही पाणीपुरीच्या शेतामध्ये जातात. तर हे आहे यांच्या पाणीपुरीच्या पुरीचं रहस्य. आज सगळं संपवून टाकणार. ना राहील बास आणि ना वाजणार बासुरी. आणि जसं जमीनदार शेतामध्ये आग लावणार असतो, तेवढ्यातच शेताच्या बाजूला असलेल्या झाडाची मुळे त्यांना बांधून ठेवतात. मालक वाचवा, मालक वाचवा. अरे मी स्वतः पकडला गेलो आहे. पूर्ण रात जमीनदार अनगुल्लू तिथे फसले जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरेश आणि रोहन पुरीची शेती करायला येतात, तेव्हा ते जमीनदार लखन आणि गुल्लूला तिथे जखडलेले पाहतात. मला क्षमा कर सुरेश आणि रोहन, मी तुमचं शेत जळायला आलो होतो, पण ह्या झाडांनी आम्हाला पकडून टाकलं. मी तुम्हा दोघांना आश्वासन देतो, मी आपले सगळे वाईट काम सोडून टाकेल आणि पाणीपुरी पण 20 रुपयात विकणं सुरू करून टाकेल. हे झाड ह्या शेतांची काळजी घेतं. तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप आहे, आमच्यासाठी बस एवढंच खूप आहे. आणि जसं सुरेश आणि रोहन जमीनदार आणि गुल्लूला माफ करतात, तसंच झाड त्यांना सोडून देतं.